अजित पवारांचं अवसान घातकी राजकारण जोशात घेतलेला निर्णय अंगाशी 3.5 दिवसात राजीनामा देऊन तोंड घशील फायर ब्रँड नेता सडेतोड नेता अशी अजित पवारांची ओळख. पण अलीकडच्या राजकारणात अजित पवारांची अवसान घातकी नेता अशी ओळख निर्माण झाली. ज्या शरद पवारांचा अजित पवार वारसा सांगतात त्या शरद पवारांचा संयमीपणा दुर्दैवानं अजित पवारांमध्ये उतरला नाही. एक घाव दोन तुकडे या वृत्तीमुळं अजित पवारांना राजकारणात मोठे धक्के खावे लागलेत. शरद पवार महाविकास आघाडीची जमवाजमव करत असताना अजित पवारांनी थेट काकांनाच कात्रजचा घाट दाखवण्याची तयारी केली. अजित पवारांनी आपल्या पाठीमागे किती आमदारांचं बळ आहे, किती आमदार ठामपणे पाठीशी उभे राहतील याची खातरजमा केली नाही. राजकीय संधी मिळते म्हणून त्यांनी थेट भाजपच्या कळपात उडी मारली. अजित पवारांचा हा निर्णय अतिशय धाडसी होता. शरद पवारांनी कौशल्यानं सगळ्या आमदारांना एकजूट केलं आणि अजित पवारांना एकाकी पाडलं. त्यांनी असं का केलं हे कोणालाच कळलेलं नाही. परंतु त्यांनी जरी बंड केलेलं असलं तरी महाराष्ट्राच्या विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज बैठक झाली आणि त्यामध्ये जी उपस्थिती होती ती बघितली तर त्यांना आणि त्यांच्या या बंडाला महाराष्ट्रात पाठिंबा नाही आहे असं चित्र आता उभं राहिलेलं आहे. एवढंच नाही तर जेव्हा कोर्टानं बहुमत सिद्ध करायला सांगितलं तेव्हा आहे तेवढा वेळ बेरजेच्या राजकारणासाठी उपयोग करण्याऐवजी थेट शस्त्रम्यान करून उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यापूर्वीही धरणातल्या पाण्यावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य करून राजीनामा दिला, मग आत्मक्लेश करून प्रायश्चित्तही घेतलं. एका दिवसात पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. निवडणुकीच्या काळात पक्ष अडचणीत असताना थेट गटनेतेपदाचा राजीनामा देऊन पक्षाचं मनोबल खच्ची करण्याचं काम केलं. महाविकास आघाडीच्या चर्चेत बिब्बाई घातला. विशेष म्हणजे इतकी वर्ष शरद पवारांबरोबर काढूनही त्यांच्या राजकारणाचा अंदाज अजित पवारांना आला नाही असंच त्यांनी भाजपबरोबर केलेल्या सलगीतून दिसलं. अजित पवारांच्या या अवसान घातकीपणामुळं अजित पवारांच्या राजकारणाला मर्यादा आल्यात. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.